उद्धवराव तुम्ही आणि तुमचा बोलता पोपट म्हणजे सर्वज्ञानी रडत राहू। देवेंद्रजी आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर तुमची होणारी जळजळ आम्ही समजू शकतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला पाठवतीये बर्नॉल। लाचखोर नवऱ्याची ट्रोलर बायको चित्रावाघ उद्धव साहेबांवरती बोलायची आपली पात्रता होत नाही, त्यामुळे आपण आपली तोंड सांभाळून आपण शब्द वापरावेत। नमस्कार उद्धवराव तुम्ही आणि तुमचा बोलता पोपट म्हणजे सर्वज्ञानी रडत राहूत। झोप आणि झोपेचं सोंग या विषयावरती तुमचं अगाढ ज्ञान हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। ज्या वेळेला महाराष्ट्राला एका ऍक्टिव्ह मुख्यमंत्र्याची गरज होती त्यावेळेला तुम्ही घरी घोरत झोपला होतात। झोपेचं सोंग घेऊन कोविड घोटाळे केले आणि करवलेत हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले। आता राहता राहिला प्रश्न आमच्या देवेंद्रजींचा मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी जाण्याचा। तर एक गोष्ट लक्षात घ्या, देवेंद्रजी फडणवीस हे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री आहेत ज्यांनी 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ अतिशय यशस्वीपणे संपूर्ण टर्ममध्ये पूर्ण केला। पदाची कुठलीही लालसा न बाळगता लोकांच्या सेवेमध्ये झोकून देणारे आमचे देवेंद्रजी आहेत। नगरसेवक पदापासून तर मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा आलेख आहे। उद्धवजी तुम्ही तर महानगरपालिकेचीही निवडणूक लढवली नाही पण तुम्ही थेट मुख्यमंत्री झालात, अर्थात त्याच्या मागे तुमच्या वडिलांची पुण्याई आणि तुमचं लांगूल चालन। पण यामध्ये तुमचं कर्तृत्व काय? तुमची अवस्था तर आज तेलही गेलं तूपही गेलं दुपटणं राहिलं अशी परिस्थिती झाली आहे। मुख्यमंत्री पद सोडाच, पण तुमच्या वडिलांनी जी माणसं जोडली ती सुद्धा तुम्हाला टिकवता आली नाही। तुमच्या पक्षाचं नाव तुम्हाला टिकवता आलं नाही, तुमच्या पक्षाचं चिन्ह तुम्हाला टिकवता आलं नाही आणि त्यामुळे देवेंद्रजी आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर तुमची होणारी जळजळ आम्ही समजू शकतो, या जळजळीमुळे होणारा तुमचा त्रास आम्ही समजू शकतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला पाठवतीये बर्नॉल, जळजळीवरचा रामबाण उपाय। आणि मला विश्वास आहे की तुम्हाला याने नक्की आराम पडेल, कृपया लावून घ्या। जय महाराष्ट्र। लाचखोर नवऱ्याची ट्रोलर बायको चित्रा वाघ यांचा आता एक व्हिडिओ पाहिला। जागतिक स्तराच्या एकमेव महिला नेत्या ह्या देवेंद्र फडणवीस यांचं कार्याचं गुणगान गात होत्या। त्याच्यामध्ये मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या कायदा सुव्यवस्था जी त्यांनी वेशीला टांगलेली आहे ना, त्यांची जी कार्यप्रणाली आहे त्याच्यावरती आम्हाला तोंड उघडायला लावूच नका। 2 दिवसापूर्वी धनंजय ननावरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्याबद्दल आपण काय बोललात। श्रीकांत शिंदे यांच्या एरियामध्ये एका चिमुरडीचा खून होतो, त्याच्याबद्दल तुम्ही तोंड उघडलात का? नाही। आम्हाला तुम्ही चित्रावा तोंड उघडायला भाग पाडू नका, कारण तर कायदा सुव्यवस्था वेशीला टांगलेली आहे। दिवसाढवळ्या पुण्यासारख्या शहरामध्ये मुलीवरती कोयत्यांनी वार होतात, गडाच्या पायथ्याशी मुलीचे खुणं होतात, हिंगोलीसारख्या शहरामध्ये दिवसाढवळ्या गोळीबार होतो, रोज कोणाच्या ना कोणाचे खुणं होतात, रोज कोणावर कोणावरती बलात्कार होतात, पत्रकारांवरती हल्ले होतात, म्हणजे फोडाफोडीचं राजकारण देवेंद्र फडणवीस करतात। याच्याशिवाय देवेंद्र फडणवीसांनी काहीही केलेलं नाही। तुम्ही म्हणता की आदरणीय उद्धव साहेब यांनी घरामध्ये झोपले म्हणून, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते चित्रा वाघ, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे कुठल्या हॉस्पिटलला कुठल्या पेशंटच्या बाजूला जाऊन त्यांनी सलाईन धरलेलं होतं? असो, त्यांना 8 वर्षामध्ये एक साधी पत्रकार परिषद सुद्धा घेता आली नाही। अशा लोकांच्या टोळीनी उद्धव साहेबांवरती बोलायची आपली पात्रता होत नाही, त्यामुळे आपण आपली तोंड सांभाळून आपण शब्द वापरावेत। तुम्ही म्हणालात की उद्धव साहेबांनी कोविडमध्ये असं केलं तसं केलं झोपा घेतल्या म्हणून, तर चित्रा वाघ सांगू इच्छिते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख होऊन आदरणीय उद्धव साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे तुम्ही मी आणि महाराष्ट्रातील लोक जिवंत आहेत। अन्यथा जे मृतदेह तिकडे गंगेच्या तटावरती तरंगले ते महाराष्ट्राच्या चंद्रभागेच्या आणि गोदावरीच्या तटावरती असते, बाकीचं कशाला सोडताय हो? जागतिक महामारी सुद्धा तुम्ही लोकांनी सगळ्या महाराष्ट्राला मारून टाकलं असतं जर तुमच्या हातामध्ये जर महाराष्ट्र असता तर। एक छोटंसं उदाहरण देते, तुम्ही साधं तुम्हीच लोकांनी घेतलेला खार घरचा कार्यक्रम तुम्ही तो सक्सेस करू शकला आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोकांची जीव घेतलात। एक तुम्ही ठाण्याचं हॉस्पिटल तुम्ही नीट सांभाळू शकत नाही, तिथल्या पेशंटला तुम्ही मारताय। तोंड उघडायला लावू नका, आपण आपली पात्रता कुवत ओळखा चित्रावाघ, आणि त्याच्यानंतरच आपण उद्धव साहेबांवरती बोलावं। एवढ्या मोठ्या सह्याद्रीवरती बोलण्याची आपली तेवढी बौद्धिक पातळी असायला पाहिजे, तेवढी आपली वैचारिक पात्रता असली पाहिजे। विचार करून यानंतर तोंड उघडायचं। जय महाराष्ट्र।